कराडच्या प्रभक्रम घाटमध्ये काँग्रेस राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी काढली पदयात्रा. मतदारांच्या घेतल्या जात आहेत गाठीभेटी. मतदारांचा मिळतोय मोठा प्रतिसाद. दिनांक 21 रोजी महाराष्ट्रामध्ये शीतल या निवडणुका होऊ घातलेल्या आहेत. विधानसभेच्या निवडणुका होऊ घातलेल्या आहेत. सातारा जिल्ह्यामध्ये लोकसभा आणि विधानसभेची निवडणूक लागलेली आहे. आपल्याला माहित आहे गेल्या 4 महिन्यापूर्वी लोकसभेची निवडणूक आपण पार पाडली, परंतु जनतेचा विश्वासघात करून आपल्या जुन्या खासदारांनी राजीनामा दिला आणि हा लोकसभेची निवडणूक आपल्या जिल्ह्यावर लादली गेली. लोकसभेसाठी आपल्या पक्षाचे नेते माजी खासदार सिक्कीमचे राज्यपाल आदरणीय श्रीनिवासजी पाटील साहेब यांना शरद पवार साहेबांनी उमेदवारी दिलेली आहे आणि विधानसभेसाठी कराड उत्तरमध्ये आदरणीय बाळासाहेब पाटील आणि कराड दक्षिणमध्ये माजी मुख्यमंत्री पृथ्वीराजजी चव्हाण साहेब यांना उमेदवारी दिली आहे. आपल्या मित्रपक्ष राष्ट्रीय काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस व सर्व मित्रपक्षांच्या वतीनं ह्या तिन्ही उमेदवारांना उमेदवारी दिली गेली आहे. आपणाला माहित आहे आज महाराष्ट्रामध्ये जे वातावरण आहे तुमच्या आणि माझे नेते आदरणीय शरदराजे पवार साहेब आज 80 वर्षापूर्वी आपल्यासारख्या तरुणांना लाजवतील अशा पद्धतीनं त्यांचा महाराष्ट्रामध्ये झंझावात चालू झालेला आहे. कराड उत्तरमध्ये आपले बाळासाहेब पाटील साहेब आहेत आणि कराड दक्षिणमध्ये पृथ्वीराज चव्हाण साहेब आहेत आणि लोकसभेसाठी खासदार श्रीनिवासजी पाटील आहेत. श्रीनिवासजी पाटील साहेबांचं घड्याळ आहे, बाळासाहेब पाटील साहेबांचं घड्याळ आहे आणि आपले पृथ्वीराजजी चव्हाण साहेबांचा हाताचा पंजा आहे. आपण ह्या येत्या 21 तारखेला गुड सर्व तरुण मित्रांनी ओके 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 आपल्या ह्या आघाडीला प्रचंड मतांनी विजयी करावं. आणि जे 3 उमेदवार आहेत बाळासाहेब पाटील श्रीनिवास पाटील आणि ह्या कराड दक्षिण मधून जे आता उमेदवारी येत आहेत ते आदरणीय बाबा पृथ्वीराज चव्हाण. आपल्याला सांगावंच वाटतं काँग्रेस पक्ष आणि राष्ट्रवादी पक्ष, काँग्रेस पक्ष हा इतिहास आणि परंपरा असलेला अखिल भारतीय राष्ट्रीय पक्ष आहे आणि राष्ट्रवादी काँग्रेस सुद्धा सर्व पाठबळ असलेला तोही एक राष्ट्रीय पक्ष आहे. या पक्षाचे 3 उमेदवारांपैकी 2 उमेदवार जे आहेत सातारा लोकसभा मतदारसंघातले श्रीनिवास पाटील आणि कराड दक्षिणमधले पृथ्वीराज चव्हाण. या लोकांचं बौद्धिक ज्ञान बघा, त्यांची बुद्धिमत्ता बघा, त्यांचं ज्ञान बघा, त्यांचा अनुभव बघा. हे लोकांच्या नजरेत आलेलं आहे बाबा आम्ही सुसंत माणूस कोण आहे, बुद्धिमान माणूस कोण आहे, अनुभवी माणूस कोण आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादी पक्ष आजपर्यंत छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचाराने आणि आदर्शाने आम्ही पूर्वी राज्य केलेलं आहे. स्वर्गीय पी डी पाटील आणि आपले नेते शरदराव पवार यांना मानणारे नेते माननीय पृथ्वीराज चव्हाण, आमदार बाळासाहेब पाटील आणि माजी खासदार श्रीनिवास पाटील या उमेदवार आपले मातंग अत्यंत मातंबर असे उमेदवार या मतदारसंघामध्ये उभे राहिलेले ज्यांना कामाचा अनुभव आहे, विधवाहित कामं करून दाखवलेली आहे आणि लोकांशी संपर्क साधणारे असे हे मतदार उमेदवार असल्यामुळं आणि आपण सर्वजण स्वर्गीय पी डी पाटील यांचे कार्यकर्ते आहोत आणि आपण ज्यांचा कार्यकर्ता म्हणून काम करणार आहोत आणि या दृष्टिकोनातून आपण जास्तीत जास्त प्रयत्न करून या तिन्ही उमेदवारांना, या युतीच्या 3 उमेदवारांना आपण प्रचंड मतांनी निवडून आणावं अशी मी आपल्या सर्वांना
आवाहन करतो आणि माझे दोन शब्द झालं, आम्ही काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीच्या उमेदवारांचा प्रचार करतोय. खरं तर बघितलं तर कराडा शहरामध्ये दोन्ही उमेदवारांना उत्स्फूर्त वातावरण आहे, त्यामुळं आमचा विजय निश्चितच आहे. प्रत्येक ठिकाणी जाईल तिथं लोकांच्या उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतोय. आज आम्ही उपस्थित आहे. येणाऱ्या 24 तारखेला दोन्ही उमेदवारांचा विजय निश्चित आहे, याबद्दल शंका बाळगण्याची गरज नाही. धन्यवाद. यशवंतराव चव्हाण साहेबांची आठवण होत आहे आणि 8 नंबर वॉर्डामध्ये आज प्रचार रॅली सुरू आहे. आता कराडमध्ये संपूर्ण योग एकदम चांगल्या रीतीने मिळत आहे आणि बाबांचा, शंकर साहेबांचा आणि बाळासाहेबांचा विजय निश्चित आहे. आणि तरुण वर्ग ओके बाबांच्या पाठीशी आहे कराड दक्षिण मधून आणि बाबांचा विजय हा निश्चित आहे. पाटील साहेबांचा विजय हा निश्चित आहे. गुलाल हो आमचा निश्चितच आहे. पृथ्वीराज बाबाच गुलाल खाणार ही निश्चित काळ्या दगडावरची पांढरी रेषा आहे. तसेच श्रीनिवास पाटील सुद्धा ही गुलाल खाणार ही काळ्या दगडावरची पांढरी